हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल। सकाळी 7 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या निवासस्थानी। तिसऱ्यांदा ईडीची छापेमारी। आमच्यावर आता गोळ्या घाला, मुश्रीफांच्या पत्नीची ईडी छाप्यानंतर संतप्त प्रतिक्रिया। मुश्रीफांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी, कार्यकर्ते आक्रमक, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद। आजपर्यंत ईडीच्या जेवढ्या धाडी टाकल्या त्यात एकही प्रकरण पूर्णत्वास जाऊ शकलं नाही। खोटे आरोप करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, हे लोकशाहीचा वसा संपवण्याचं काम। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। हसन मुश्रीफांवरच्या कारवाईचा संजय राऊतांकडून निषेध। मुश्रीफांवरील कारवाई सूडबुद्धीनं, संजय राऊतांचं वक्तव्य। मोदी सरकारच्या काळात विरोधी पक्षावरच कारवाई होते, सूड घेण्यासाठी संस्थांचा वापर केला जातो, हे संविधानाच्या विरोधात सुरू आहे। सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर घणाघात। ईडी कारवायांना आम्ही घाबरत नाही, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीकडून कारवाई केली जाते, संजय राऊतांचा आरोप। केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग या मुद्द्यावरती 13 मार्चला मुंबईमध्ये राज्यपाल भवनासमोर काँग्रेसचं आंदोलन। नाना पटोले यांची माहिती, जमिनीवर भाजपचा बेस संपल्यानं विरोधकांना घाबरवण्यासाठी कारवाया, पटोलेंचा आरोप। दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं केली अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक। वैद्यकीय चाचणीनंतर सदानंद कदम यांना केलं पीएमएलए कोर्टात हजर। शरद पवारांनी नागालँडमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला, देशाच्या विकासासाठी त्यांनी आता एनडीएमध्ये येऊन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात काम करावं, राज्यमंत्री रामदास आठवले यांचं पवारांना आवाहन। छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतरावरून सध्या शहरामध्ये आंदोलन आणि मोर्चे, याचे पडसाद उद्योगांवर। शहरातील तणावाच्या वातावरणावरून उद्योजकांचं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करणार ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार सहकार मंत्री अतुल सावे यांचं विधानसभेत आश्वासन। राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोचं 24 ते 26 मार्च दरम्यान शिर्डी इथं आयोजन, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। अल निनोमुळे यंदा दुष्काळाची भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी चर्चा सुरू। एल निनोचा परिणाम झाल्यास पाऊस कमी पडण्याची भीती, मंत्रिमंडळ बैठकीत आणि मुख्य सचिवांसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। उरण खारकोपर या मार्गावरती अखेर लोकल धावली, लवकरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे। वर्सोवा विरार सागरी सेतू आता पालघरपर्यंत नेणार, कोस्टल रोड विस्ताराला एमएमआरडीएची मंजुरी। पश्चिम रेल्वेवरती आज रात्री अंधेरीतील गोखले पुलाचे गर्डरच्या कामासाठी मेगाब्लॉक, विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान आज रात्री 9:30 ते रविवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाईल। रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मध्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी अप डाऊन हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक। मुंबईतील कुर्ल्यामध्ये आज पाणीपुरवठा नाही, कुर्ल्यामध्ये पुढचे 9 शनिवार पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम 10 दिवस चालणार असून हे काम प्रत्येक शनिवारी केलं जाईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी 14 मार्च रोजी पाणीपुरवठा बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्र आणि विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित केला जाईल। हवेची गुणवत्ता बिघडल्यानं मुंबईकरांचा श्वास कोंडला, आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधलं। मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅनकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। कोकण आणि मुंबई परिसरामध्ये 2 दिवस उष्णतेची लाट, तापमान 39 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर येत्या सोमवारपासून पुढचे 4 दिवस अवकाळी पावसाचं सावट। लातूरमध्ये वाढत्या उन्हामुळे सकाळच्या 17:00 शाळा भरणार, सोमवारपासून अंमलबजावणी। सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते 1 आणि शनिवारी सकाळी 7:30 ते 11 या वेळेमध्ये शाळा भरणार। सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी माशांचा खस, नदीकाठी प्रचंड दुर्गंधी। माशांच्या मृत्यू प्रकरणी दत्त इंडिया कारखाना जबाबदार, या प्रकरणी महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस। कृष्णा नदी पात्रामध्ये लाखो मृत माशांचा खस आढळल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांच्या घरासमोर फेकले मृत मासे। विधान परिषदेमध्ये अज्ञात व्यक्ती आमदारांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंकडे केली तक्रार, संबंधित व्यक्ती सभागृहात नव्हे तर गॅलरीत बसल्याचा विधिमंडळ कार्यालयाचा दावा। खतासाठी जात विचारली असल्याच्या प्रकारावरती कृषी खात्याचं स्पष्टीकरण, ईपॉसमध्ये शेतकऱ्याची जात नाही तर वर्गवारी विचारली जाते, सगळ्यांना लाभ मिळावा यासाठी वर्गवारीचा हेतू, कृषी विभागाचा खुलासा।
संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तुळजापूरमध्ये 14 मार्चला खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात विद्रोह मोर्चाचं आयोजन. जलील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केल्यानं संभाजी ब्रिगेड आक्रमक. जनआशीर्वाद यात्रेनंतर आता भाजपची काशी सारनाथ यात्रा. कुर्ला टर्मिनलवरून विशेष ट्रेन काशीसाठी रवाना. आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात होतीये यात्रा. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ. कोरोनाबाधितांची संख्या 92 वर. मुंबईकरांची चिंता वाढली. साताऱ्यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी. नागपूरमध्ये श्रीगुरु मंदिर परिवारातर्फे करुणा त्रिपदीचं सामूहिक गायन. विविध शाळांमधल्या शेकडो विद्यार्थ्यांचा उपक्रमामध्ये सहभाग. वेरुळलेईमध्ये चैत्यगृहामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीवरती सूर्याची किरणं. असा योग वर्षातून 3 दिवस. लेणी क्रमांक 10 चैत्य गवाक्षातून सूर्याची किरणं थेट गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर. हा सोहळा पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक आवर्जून येतात. पुण्यामध्ये 4थ्या Y20 सल्लागार बैठकीच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक संध्येचं आयोजन. भूतानच्या शाही सरकारचे गृह आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री उग्येन दोर्जी यांच्या हस्ते आदर्श गाव सिम्बायसिस कलागृहाचं उद्घाटन. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोड प्रवासी बसचा अपघात. टायर फुटल्यानं बसची 2 दुचाकींना धडक. या अपघातामध्ये 1 दुचाकीस्वाराचा मृत्यू. हिंगोली जिल्ह्यातील टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. शेतकऱ्यांचे 23 कोटी रुपये कारखान्याकडे थकित. मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये मरोळ भवानीनगर परिसरामध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन. मागच्या 3 ते 4 दिवसापासून बिबट्याचा वावर असल्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण. अंबरनाथ पालिकेच्या पार्किंगमध्ये हाणामारी. किरकोळ वादातून रिक्षाचालक फेरीवाल्यांची पार्किंग कर्मचाऱ्यांना मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. ठाण्यातील कसराळी तलावाच्या मधोमध फायरबोटमध्ये अडकला मध्यधुंद युवक. सुरक्षा रक्षकांनी केली सुटका. युवक पोलिसांच्या ताब्यात. अंबरनाथच्या DMC डम्पिंग ग्राउंडला आग. आगीमुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरात धुराचं साम्राज्य. भिवंडीच्या दापोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये केमिकल ड्रमनं भरलेल्या ट्रकला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अमरावतीच्या मनसेच्या शोभायात्रेची सुरुवात खासदार नवनीत राणा आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्रन रेड्डी यांच्या हस्ते. मात्र यावेळी झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे जुन्या इमारतीवरच्या सुकलेल्या गवताला आग लागली. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. छत्रपती संभाजीनगरमधील शेकता रोडवरच्या गोडाऊनला मोठी आग. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये गुम है किसी के प्यार में मालिकेच्या सेटला भीषण आग. होळीच्या शूटिंग दरम्यान ही आग लागली. मुंबईच्या कांदिवलीमध्ये टेकडीवरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या. प्रेमाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं उचललं टोकाचं पाऊल. छत्रपती संभाजीनगरमधील बाफना ज्वेलर्सवरती GST विभागाचे छापे. करचोरीच्या आरोपाखाली कालपासून GST विभागाचं धाडसत्र. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड. 8 ते 10 वाहनांचं नुकसान. पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू. दिवसेंदिवस पुण्यातील अपघातांच्या प्रमाणात वाढ. जिल्ह्यामध्ये सायंकाळी 6 ते रात्री 9 आणि पहाटे 2 ते 5 या वेळेमध्ये सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद. मराठी भाषेचं विद्यापीठ अमरावतीमधील रिद्धपुरामध्ये करणार असल्याच्या घोषणेनं अंबाजोगाईमध्ये निराशा. मराठी भाषेतली पहिली कविता अंबाजोगाईमध्ये लिहिली गेल्यानं 25 वर्षांपासून होती मराठी भाषेच्या विद्यापीठाची मागणी. संकष्टी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा सजला. आरास पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी. पासपोर्ट अर्जदारांची प्रतीक्षा कमी करण्यासाठी पुणे क्षेत्रीय कार्यालयाचा उपाय. रद्द किंवा रिशेड्यूल केलेले स्लॉट बुकिंगसाठी उपलब्ध होणार. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. बीडच्या माजलगाव धरणातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग. बाजरी आणि सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना होणार फायदा. भारतात इन्फ्लुएन्झा व्हायरस H3N2 या विषाणूनं प्रकोप दाखवण्यास केली सुरुवात. या विषाणूमुळे 2 जणांचा मृत्यू. कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील वाशी इथे घरगुती वादातून पुतण्याची चुलतीला अमानुषपणे मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. अहमदनगर तालुक्यातील टाकळीकाजी गावामध्ये 2 चिमुरड्यांचा विषबाधेनं मृत्यू. घरात कोणी नसताना या मुलांनी लिंबू सरबत प्यायल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. साताऱ्याच्या कराडमधील काले गावातील एका घरामध्ये शिरला बिबट्या. संतोष पाटील यांच्या घरातल्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला. बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कळपातून वाट चुकून भंडाऱ्याच्या मांडवी गावात आलेल्या हरणावर कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्यामध्ये हरणाचा मृत्यू. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत हरणाचं पार्थिव घेतलं ताब्यात.
शिर्डी प्रेस क्लबच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शालिनी विखे पाटील यांची उपस्थिती। मुंबई शिर्डी मुंबई सोलापूर वंदे भारतला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, गेल्या महिन्याभरात लाभला 75% प्रवासी प्रतिसाद, मुंबई पुणे दरम्यान सर्वाधिक प्रवासी संख्या। न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी घेतली नागपूर खंडपीठाच्या स्थायी न्यायमूर्ती पदाची शपथ, वाशिम जिल्ह्यातील भर जहागीर गोविंद सानप यांचं मूळ गाव। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या रखडलेल्या कामासाठी 1500 कोटींची सरकारची घोषणा, रखडलेल्या धरणाचं काम 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासनही राज्य सरकारनं अधिवेशनात दिलंय। चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयामध्ये अभिनेता आमिर खान अचानक आल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। आमिर खान पोलीस आयुक्तालयात आल्यानं चर्चांना उधाण, मात्र त्याची ही पूर्वनियोजित भेट असल्याचं सांगण्यात आलंय। साहित्य क्षेत्रातील मानाच्या जनस्थान पुरस्काराचं वितरण, ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांचा पुरस्कारानं सन्मान, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार। साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी चुरस, आज होणार साहित्य अकादमी अध्यक्षपदाची निवडणूक, मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे रिंगणात। पुलवामातील शहीद जवानांच्या वीरपत्नींच्या आंदोलनावरून राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला घरचा आहेर, अहंकार बाजूला ठेवून वीरपत्नींचा मुद्दा ऐकला पाहिजे, सचिन पायलट यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी उद्या कर्नाटकात 16,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार। मद्य धोरण प्रकरणामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता, आज त्यांची ईडीकडून चौकशी, दिल्ली मद्य धोरण प्रकरणामध्ये कविता यांना चौकशीसाठी समन्स। आमचा पक्ष सत्तेत आल्यास शेतकरी कुटुंबातील मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपये देऊ, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामींचं वक्तव्य। बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाविरोधात गुजरात विधानसभेमध्ये विधेयक पास करण्यात आलं, विधेयकामध्ये बीबीसीद्वारे पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचं नमूद करण्यात आलं असून बीबीसीवर कारवाई करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे। सौदी अरेबियाच्या नागरिकांसाठी भारताची ई व्हिसा सेवा पुन्हा सुरू, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्ष ही सेवा बंद होती, सौदीतील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली आहे। ध्रुव हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित, सुरक्षेसाठी एएचएल ध्रुव हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला तूर्तास स्थगिती। लालू प्रसाद यादव यांच्या मुलीच्या घरासह दिल्लीतील 15 ठिकाणी ईडीची छापेमारी, लँड फॉर जॉब या स्कॅमच्या अंतर्गत ही कारवाई। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची 17 मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी, कथित दारू घोटाळा प्रकरणी सिसोदियांवर कारवाई। पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामध्ये भर बाजारपेठेत जंगली हत्तीनं पार्क केलेली स्कूटर पायाखाली तुडवली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारविरोधात आंदोलन, महिला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा। ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मुंबईच्या डबेवाल्यांकडून टिफिन बॉक्स भेट, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचं राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वागत। क्रिकेटमध्ये स्पर्धा करत असतो तरी एकत्र मिळून चांगलं जग घडवतोय, भारत दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचं वक्तव्य। बीएसएफच्या रिक्त पदांवरती माजी अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सुदर्शन पटनायक यांच्याकडून सँड आर्ट तयार करत सतीश कौशिक यांना आदरांजली। भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 17,000 धावा, अशी कामगिरी करणारा रोहित 6वा भारतीय फलंदाज। तर पुजाराच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2,000 धावा अशी कामगिरी करणारा तो 4था भारतीय फलंदाज। रोहित जावा यांची हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती। कोरियन एअर जेटमध्ये आढळलं जिवंत काडतूस, यावेळी 230 प्रवाशांना जेटच्या बाहेर काढण्यात आलं। मायक्रोसॉफ्टच्या बिंज या सर्च इंजिननं 100 मिलियन युजर्सचा टप्पा पार केलाय। संगीत क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व नंदेश उमप यांची ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत एंट्री, नंदेश उमप साकारणार संत सेना महाराजांची भूमिका। अशोका के एस दिग्दर्शित सरी या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेता अजिंक्य राऊत आणि मृणाल कुलकर्णी झळकणार प्रमुख भूमिकेत। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।